हिंगोली लोकसभा शिंदेगड शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथे सिने अभिनेता गोविंदा आणि आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढून रोड शो केला आहे. हिंगोली लोकसभा शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथे सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विकास रथामध्ये सिने अभिनेता गोविंदा, आनंदराव जाधव, आमदार संतोष बांगर, लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम, भाजपाचे नेते डॉक्टर श्रीकांत पाटील, बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांची उपस्थिती होती. या सर्वांनी मिळून जोरदार शक्ती प्रदर्शन करत हिंगोली शहरातून रॅली काढत रोड शो केला होता. आवेश शेख, एमसीएन न्यूज, हिंगोली. इथं कॅम्पेनिंग कसं असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं कॅम्पेनिंग म्हणजे प्रचाराला जात आहेत तुम्ही आणि अशी मला असं वाटतं की त्यांच्यामुळे आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय मोदी साहेब, राज्य व राष्ट्र यांना शक्तीचे प्रदान करतो आणि त्यांच्या कृपेमुळे सर्व राष्ट्राला व राज्याला एकमत आम्ही सगळे पुढे अशी मी आईप्रे प्रार्थना करतो आणि शुभेच्छा प्रदान करतो आणि कुठल्याही प्रकारचा वासुदोष, शब्ददोष, क्रियादोष न लागावा अशी आईपाई प्रार्थना. सर, सिनेमातल्या हिरोचं वर्णन केलंय, सिनेमातला हिरो कोण आणि रिअल हिरो कोण थोडं सांगा. सिनेमाचा जो हिरो असतो तो पडद्यावर समाजाचे प्रश्न पुढे करून ते त्याचे कसे निवारण होईल त्यासाठी तो मेहनत करत असतो, काम करत असतो. परंतु रिअल लाईफमध्ये जो पुढारी असतो तोच आपल्याला पुढे घेऊन आपल्याला देशात, राज्यात, अख्ख्या जगात एका एका अमुक सामान्य स्थानावर पोहोचतो. तर दे आर रिअल हिरो नंबर वन असं माझं म्हणणं होतं. आणि आदरणीय परम आदरणीय मोदी साहेब व शिंदे साहेब हे आहेत तसे, त्यांचे शास्त्रशुद्ध त्यांची जी जी करणी आहे, त्यांची जी विचारधारा आहे धार्मिक व धार्मिक शास्त्रशुद्ध आहे व शालीन. हे कधीही चुकीचं कोणाबद्दल काय 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 सांगत नाही, कधी करत नाही. दे आर व्हेरी क्लीन क्लीन ऑर आहे. मी मनापासून त्याच्यासाठी विजयाची प्रार्थना करतो.